केंद्र सरकारने ऊसाचा रस आणि साखरेचा पाक यापासून इथेनॉल बनवण्यावर बंदी घातली आठवडाभरात तिच्यात काही सवलतीसुद्धा जाहीर केल्या मागच्या आठ वर्षांमध्ये इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या सरकारने इथेनॉल उत्पादनावर बंदी का आणली होती ती का उठवली ऊस उत्पादकांना याचा खरंच किती फटका बसणार होता आणि करोडो रुपयांची गुंतवणूक झालेल्या इथेनॉल उद्योगावर याचा काय परिणाम होऊ शकतो पाहणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये अन्न व पुरवठा मंत्रालयाने सात डिसेंबरला एक आदेश काढून दोन हजार तेवीस चोवीस या पुरवठा वर्षात इथेनॉल निर्मितीसाठी उसाचा रस आणि सिरप वापरण्यावर बंदी घातली देशातल्या साखरेच्या किमती आणि पुरवठा नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं या आदेशात सांगितलं आहे साखर नियंत्रण कायदा एकोणीसशे सहासष्टच्या कलम चार आणि पाचनुसार ही बंदी घालण्यात आली आहे याला विरोध झाल्यानंतर आठवडाभरातच केंद्र सरकारने साखरेचा पाक आणि बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली पण पुरवठा वर्ष दोन हजार तेवीस चोवीस साठी यावर सतरा लाख मेट्रिक टनची मर्यादा सुद्धा घालून दिली भारतात इथेनॉल निर्मिती करणारे तीनशे पंचावन्न कारखाने आहेत त्यापैकी सुमारे तीस टक्के म्हणजे एकशे बारा कारखाने एकट्या महाराष्ट्रात आहेत इथेनॉल निर्मिती उद्योगात सुमारे सात ते आठ हजार कोटींची गुंतवणूक झालेली आहे मागच्या आठ वर्षात राज्यातल्या साखर उद्योगाने प्रत्येक वर्षी एकशे वीस कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केलेला आहे सध्या आपल्या राज्यात तीनशे कोटी लिटर इथेनॉल बनवण्याची क्षमता आहे या निर्णयाबद्दल केंद्र सरकारशी चर्चा करणार अशी हमी राज्य सरकारने विधानसभेत दिली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच अशी माहिती दिली की इथेनॉल उद्योग सुरू केलेल्या बहुतेकांनी स्वतःचं केवळ पाच टक्के भांडवल गुंतवलं आहे आणि इतर पंच्याण्णव टक्के भांडवल हे वित्तीय संस्थांकडून घेतलेलं आहे थोडक्यात काय तर इथेनॉल निर्मिती थांबवली तर या उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो त्यांनी ना परवानगी नाकारली तर त्यांना ऊस गाळताच येणार नाही कारण त्यांना साखर करता येणार नाही तशा प्रकारची त्यांनी केली नाही बाकीच्या काही कारखान्यांनी केली नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एक अहवाल प्रकाशित केला दोन हजार तेरा ते दोन हजार बावीस या आठ वर्षांच्या काळात इथेनॉल निर्मितीमध्ये देशाने मोठी झेप घेतल्याचं या आकडेवारीतना समोर येतं इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळाले आणि दोन हजार पंचवीसपर्यंत पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल निर्मितीचं धोरण याआधी निश्चित करण्यात आलेलं होतं दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या आठ वर्षांच्या काळात देशांतर्गत इथेनॉल उत्पादनात सहासष्ट टक्क्यांनी वाढ झाली तसंच तेल निर्मिती कंपन्यांनी इथेनॉल उत्पादकांना या आठ वर्षांच्या काळात तब्बल एक्क्याऐंशी हजार सातशे शहाण्णव कोटी रुपये दिल्याची माहिती याच अहवालात दिली गेली इतकंच काय तर केंद्र सरकार इथेनॉल प्रकल्प उभारण्यासाठी काढलेल्या कर्जावरील व्याजात सहा टक्क्यांचं अनुदानही देत होतं या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने दोन हजार बावीस साली इथेनॉलच्या दरात सरासरी दोन रुपयांनी वाढसुद्धा केली होती आता यानुसार उसाच्या रसापासना तयार होणाऱ्या इथेनॉलला पासष्ट रुपये साठ पैसे सी हेवी मोलासिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला एकोणपन्नास रुपये चाळीस पैसे आणि बी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला साठ रुपये त्र्याहत्तर पैसे प्रति लिटर इतका दर देण्यात आला होता भारतात इथेनॉल निर्मिती कशी सुरू झाली याबाबत बोलताना इंडियन एक्सप्रेसचे कृषी संपादक हरीश दामोदरन म्हणतात की एकेकाळी भारतात साखरेचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत होतं त्यामुळे साखरेला योग्य दर मिळत नव्हता आणि याचाच परिणाम म्हणून शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळायचे नाहीत त्यामुळे मग उसापासून साखर बनवल्यानंतर जे काही उरायचं ज्याला सी मोलॅसिस किंवा बी मोलॅसिस असं म्हणतात त्यापासून इथेनॉल बनवलं जायला लागलं कालांतराने देशातल्या कारखान्यांची संख्या आणि साखरेचं अतिरिक्त उत्पादन यामुळे केंद्र सरकारने थेट साखरेच्या रसापासून आणि पाकापासून साखर न बनवता इथेनॉल बनवायला परवानगी दिली आपण आधी पाहिलं त्याप्रमाणे थेट रस किंवा साखरेच्या सिरपपासून बनवलेल्या इथेनॉलला चांगला दरही दिला जायला लागला याचाच परिणाम म्हणून काही साखर उत्पादकांनी साखरेचं उत्पादन पूर्णपणे थांबवलं आणि केवळ इथेनॉल बनवायला सुरुवात केली आणि काही साखर कारखान्यांनी स्वतःला इंधन कंपन्या म्हणवायला सुरुवात केली देशात तयार होणाऱ्या एकूण इथेनॉलपैकी पंचावन्न टक्के इथेनॉल हे उसाचा रस आणि साखरेचा पाक यापासून बनवतात त्यावरच बंदी घातल्यामुळे हा उद्योग ठप्प होण्याची भीती आहे आणि बहुधा हेच डोळ्यापुढे ठेवून केंद्राने आपल्या निर्णयात काही प्रमाणात बदल केले इथेनॉल उत्पादनावर बंदी घातल्यामुळे या कारखान्यांनी काढलेली कर्ज थकीत होण्याची शक्यता आहे तर उद्योजकांना किंवा कारखान्यांनाच खेळतं भांडवल मिळालं नाही तर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एफ आर पीवर त्याचा परिणाम होऊ शकतो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इथेनॉलमुळे वेळेवर पैसे मिळत असल्याचा दावा केंद्र सरकारनेच केला होता मग आता जर इथेनॉल निर्मिती थांबली तर शेतकऱ्यांना वेळेवर मिळणाऱ्या पैशांचं काय हा प्रश्नही निर्माण झाला आहे साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी इथेनॉल बनवण्यावर बंदी घातली गेली असली तरी त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकारने लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही बंदी घातल्याचा आरोप केला आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ही सोपी गोष्ट तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर आठवणीने शेअर करा धन्यवाद